तर तर मी आतनंदू तुमच्या स्वागत करतो माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो मारुती सुजुकी इग्निस याच्यामध्ये क्लस्टर मीटरची सेटिंग कशी करतात व कशा प्रकारे करतात करता। ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो वर्षा अडचणी येतात तुम्हाला सेटिंग करता वेळेस तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे सेटिंग कशाप्रकारे करतात टाइम कसा लावतात लँग्वेज कशी सेटिंग करतात ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे या हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि माझ्या युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा क्लस्टर मीटर समोर दिसत आहे तर आपल्याला सेटिंग करण्यासाठी तर प्रथम आपल्याला इन्फो बटन दाबून धरायचं आहे तर बघू शकता मी आता बटन दाबून धरलं आहे त्याच्यानंतर सेटिंग आले आहे तर बघू शकता बॅक डिस्टन युनिट फ्युएल कॉन्स इकॉनॉमिक लँग्वेज फ्युएल रिसेट तर तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते बघू शकता इथं प्लस मायनसचं बटन दिलं आहे तर बघू शकता मी मायनस दाबतोय खाली येत आहे तर असे सेटिंग आहेत तर बघू शकता सेट सेन्सर आहे क्लॉक सेटिंग आहे डोअर सेटिंग आहे लाईट्स आहे अँटी सिफ्ट आहे म्हणजे अशा याच्यामध्ये भरपूर तुम्हाला असे सेटिंग दिल्या आहेत तर सेटिंग दिलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सेटिंगमध्ये वेगवेगळी सेटिंग आहे तर आता तुम्हाला मी वेगवेगळी सेटिंग ओपन करून दाखवतो आहे तर तुम्हाला बघू शकता इथं लँग्वेज सेटिंग दिलं आहे तर लँग्वेज सेटिंगला मी इथं इन्फो बटन आहे तर या बटनला ऑपरेट करायचं आणि दाबून धरायचं तर बघू शकता लँग्वेज आलं आहे इंग्लिश फ्रेंच स्पेनी जर्मनी अशा म्हणजे जेवढ्या याच्यात भाषा टाकेल आहेत तेवढ्या भाषा येणार याच्यामध्ये बघू शकता इट इटालियन रशियन तुर्कीज तर संपूर्ण अशा भाषा येणार आहेत तर आपल्याला परत बॅग जायचं तर वरती प्लसचं दाबून धरायचं जेणेकरून आता बॅग जाणार आपलं बघू शकता पूर्ण बॅग गेलं तर आता आपल्याला क्लॉक सेट करायचं तर क्लॉक सेट कसं करायचं तर बघू शकता तर क्लॉक सेटिंग तर क्लॉक सेटिंगला दाबण्यासाठी परत हे इन्फो बटन दाबून धरायचं आणि खाली यायचं तर हे मायनसचं खाली बटन दाबायचं तर बघू शकता ॲडजस्ट लॉक आहे बारा बारा हॉर्स अंचवीस हॉर्स आहे तुम्ही घड्यायला लावू शकता तर आपल्याला आता ॲडजस्ट लॉक लावायचं असलं तर परत हे इन्फो बटन प्रेस करायचं तर बघू शके झाले आहेत तर आपल्याला पाच करायचे तर हे मायनसचं बटन तिच्या साईडला तिथं ऑपरेट करायचं तर बघू शकता आपल्याला पाच करायचे तर मायनसचं बटन असं प्रेस करून बघू शकता आता पाच वाजून एकोणीस मिनटं झाले तर आपल्याला मी पाच वाजून एकोणीस मिनटं आलं तर मीटन आपल्याला मिनटं बी चेंज करता येतात तर बघू शकता इनफोरचं बटन तर आपल्याला नंतर परत इकडे येणार आणि प्लस मायनसपासून तुम्ही इथून करू शकता परत तर बघू शकता आपल्याला साडेपाच करायचे तर बघू शकता हे मायनसचं बटन प्रेस करायचं आणि असे करत राहायचं तर बघू शकता आपला टाईम पण साडेपाच सेट करणार आहे तर बघू पाच चाळीस पाच अडुतीस पाच सदोतीस पाच पस्तीस चौतीस तेहतीस हे झाले बघू शकता आता साडेपाच करीत झाले मायनसचं बटन कमी करण्यासाठी प्लस वाढवण्यासाठी टाइम तर इन्फो बटन दिसते इन्फोचं बटन दाबून सक्सेसफुल टाईम होते बघू शकता आता थोड्याच वेळात बघू शकता सक्सेसफुल असा टाईम सेट करायचा याच्यात आणि तुम्हाला बारा घंट्याचा बी टाईम सेट करतात ते आणि चोवीस घंट्याचा पण तुम्हाला टाईम सेट करतात ते क्लस्टर मीटरमध्ये तर बॅग जाण्यासाठी बघू शकता इथं बटन दिलं आहे तर असं वरती करून बघू शकता आपण बॅग चालू आहे तर इन्फो ब बटन दाबून बॅक जाऊ शकता आपण तर जसे तुम्हाला याचं सेटिंग भरपूर दिलं आहे सेट सेन्सर दिला आहे क्लॉक सेटिंग दिलं आहे डोर लॉक दिला आहे डोर लॉक देण्यासाठी पण इथं इन्फो बटन दाबायचं डोअर ऑनलॉक ॲटो लॉक ॲटो ऑनलॉक अलाराम तर म्हणजे याच्यात असं तुम्ही सेटिंगमधून जाऊन तुम्ही गाडीचा अलाराम पण लावू शकताय तर बघू शकता ऑन ऑफ तर सध्या ही गाडी बंद आहे तर त्याच्यामुळे ते काही लावू देणार नाही जेव्हा आपली गाडी चालू असते तेव्हा आपण अलार्म लावू शकतो गाडीमध्ये तर आपल्याला बॅग जायचा आता बघू शकता सक्सेस झाला आहे अलार्म तर आपण बॅग जाणार आहे बघू शकता आपण आलो आहे बॅगमध्ये तर हे असे मी याच्यामध्ये सेटिंग आहे इग्निस गाडीमध्ये तर आता झालं आहे आपलं ही पूर्ण सेटिंग ओके करू शकता पाच वाजून एकतीस मिनटाला एक मिन आणि सिक्स किलोमीटर गाडी गेली आपली तर अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग करता ते इग्निस गाडीमध्ये मारुती सुजुकीच्या तर माझा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो मी यायचा तर करणंदू